नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी लेफ्टनंट डॉक्टर दिलीप शिवने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राउंड परेड झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये महाविद्यालयाच्या आवारातील प्लास्टिक कचरा पालापाचोळा तसेच इतर कचरा गोळा करून खड्डा करून पुरवण्यात आला. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी स्वच्छता नसेल तर कोणकोणते आजार होतात हेही यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमात प्रसाद भुजबळ यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगत असताना संत गाडगेबाबा यांनी कसे स्वच्छतेला महत्त्व दिले हे सांगितले. तसेच लक्ष्मी जाधव आणि प्रतीक कांबळे यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर कॅडेट्सला मार्गदर्शन केले. यामध्ये पूरग्रस्त अपघातग्रस्त तसेच साथीचे रोग यांसारख्या रोगांवर नियंत्रण कसे असावे हेही सांगण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रीय छात्र सेनेचे 100 कॅडेट्स उपस्थित होते. हे कार्यक्रम राबवण्यासाठी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे, कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर आणि इतर सर्व संचालक मंडळांचे मार्गदर्शन असते. ब्युरो रिपोर्ट, शिवनेर प्राईम, नारायणगाव.